आता आपण आहोत कलंगूट बीच या ठिकाणी. कलंगूट बीच गोवा, आपण आहोत कलंगूट बीच गोवा या ठिकाणी. गोव्यातलं सगळ्यात गजबजलेलं हे ठिकाण. गुड मॉर्निंग मित्रांनो, ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या एका नवीन व्हिलॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत नॉर्थ गोवामधील कलंगूट बीच. पणजीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा कलंगूट बीच, याला क्वीन ऑफ बीचेस असंही म्हटलं जातं. अतिशय लोकप्रिय आणि गर्दी असणारा हा बीच आहे. उत्तर गोव्यामधील सगळ्यात लोकप्रिय असणारा हा बीच कँडोलिम आणि बागा बीच यांच्या दरम्यान आहे. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक जगभरातून गर्दी करतात. जगभरातल्या पर्यटकांचा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला हा कलंगूट बीच आहे. तर मित्रांनो, आज आपण या कलंगूट बीचला भेट देणार आहोत. आणि गोवा हे तिथल्या बीचेससाठी फार प्रसिद्ध आहे आणि त्यातल्या त्यात उत्तर गोव्यामधले जे बीच आहेत त्यापैकी कलंगूट हा बीच. मित्रांनो, कलंगूट बीचवर आपलं स्वागत आहे. सगळ्यात जास्त क्राऊडेड असणारा गोव्याचा हा बीच कलंगूट बीच. खूप पर्यटक या ठिकाणी येतात आणि खूप गर्दी असते. मित्रांनो, गोव्याचे हे किनारे इतके सुंदर आहेत की माणसाला इथून जाण्याची इच्छा होत नाही. व्हेरी ब्युटिफुल बीचेस आर हियर. बहुत ही सुंदर किनारे यहाँ पे है. एक बार आने के बाद आदमी को यहाँ से जाने का जी करता. खूपच सुंदर आणि आकर्षक असे हे समुद्र किनारे. रुकेरी वाळू आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि दूरवर खोल पसरलेला अथांग अरबी समुद्र. सगळ्यात जास्त क्राऊडेड असणारा हा बीच नेहमी पर्यटकांच्या गर्दीने फुललेला असतो. आणि या कलंगूट बीचला आपण आहोत. आपण पाहू शकतो माझ्यामागे समुद्र किनारा. वेलकम टू गोवा. आपण आहोत कलंगूट बीच गोवा या ठिकाणी. गोव्यातलं सगळ्यात गजबजलेलं हे ठिकाण, पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचं ठिकाण आहे. हे आपण माझे बीच आहे कलंगूट बीच. आणि सनबाथ घेण्यासाठी स्टेअर्स या ठिकाणी आहेत. खूप गर्दी नाही आहे आज एवढी, परंतु हा बीच खूप गजबजलेला असतो. तर मित्रांनो, मी अनिल सनेर, ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या नवीन सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे.
मित्रांनो, माझा व्हिलॉग आपल्याला आवडल्यास माझं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.